<laughs> अरे ते सायकलवाले पुरे राहिलेत ना ते पुर आहे द्यायचं पुर संत्र्याच्या बगीच्यात कान पपईच्या का बा गुळ हे काय झामलू झांबलू पाहत रे बा ते अरे फुल परेशान <laughs> अरे ते का अरे मी आणलं ते मी भुललो होतो असं घेऊ दे ना घेऊ दे मुडले घेऊ दे जरा हो पंधरा वीस दिवस तर काही द्यायच्याच नाही देईल सायकल मी काय म्हणलं त्या अद्दल घडवास लागते ना ते टेन येन हेन तीन सनबाद करतो धमक करतो जरा दणके घेऊ देते चांगले येड जरा मारतो इकडे तिकडे फुल परेशान होऊ देईले मग देऊ देच नाही ते माहिती आहे का नाही म्हटलं तुम्हाला ते टीम तयार केली जाय ना टीम तयार केली जायन जरा पाच जरा ध्यान ठेवतात पुरा धमल धमल तुराय द्यायचं पाहिजे नाही ते सापड समजायचे गिआयटी पर्यंत पोहोचलं काम बाप्पा बाप्पा कोण रे त्याचा कोण मेन कोण आहे बाबा झाबरून झाबरून टीम तयार केलं ना ते शियाडीची मग अभिजित सर आहे आणि ते कोणते दया सर आहे त्याच्या ते पाहिजे बाजार कसं पुरी करू राहिले ते बारीक एकदम झालं का बाप बाप बोलच पोचले रे त माहिती आता आतापासूनच लट्टवून राहिली पण काही टेन्शन घेऊ नका तुम्ही अरे त्याला कसं फुल घुमाचं काय करणार नाही कसे काय सापडणार काय त्याले त्याला कसं पत्राला हो कायचं कायच्यातच काही सापडून नाही राहिले निरा गणगन खनगन हिडून राहिले काय याच्या कोट्यात जाय त्याच्या घरात जाय कुठं काय तिनावर पाय इकडे पाय तिकडे पाय फुल हिणून राहिले ते वावर तर बाबा गौन काय काय रे रे फुल त्याच गडबड होती त्यात माझिक तर काय आलं नाही बा अजून असं म्हणजे काही असं कोणाची काही कानो खबर नाही माझं आता काय सांगा मावर नसन शक बहुतेक त्याच नाही का तुमच्यावरच असून बहुतेक नाही काही सांगतात नाही बरं ते कसं एक एक चाऊन पाहू राहिले ते हो ते शांताराम भाऊचा फोन आला हो तिकडे गेलेत म्हणते ते हो तर माझं देऊन गेले ते फक्त आता राहिलं तुमच्या इकडे जरा कसं लक्ष ठेवतो जरा जरा असं म्हणजे सावधीनच राह लागते आता अरे येऊ दे रे किती येते आपण काय 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 कच्च्या गुरुजी चेले आहो का आता ते पोट्टीन पाट्टी जर आपल्याला जर समजा शिकवत असून मग काय म्हणलं हे तर मग राजीनामा द्यायला पुरते आपल्याला अरे काहीच टेन्शन घेऊ त्याला पंधरा महिनाही भर द्यायचे नाही आता काहीच टेन्शन घ्यायचं नाही द्यायचं नाही म्हणजे द्यायच्याच नाही द्यायला हो पुरे ललकोंडी आणायच त्या हो मंग द्यायच्या मी म्हणलं कोण कोण आहे त्याच्यात म्हणजे त्याच्यापासून म्हणून सावध राहते हा कोण कोण आहे दुसरे कोणते हे लारायचे ते आणि हे आपलं काय मारते कोण आहे ते लखल काय वाटते बाकी तर काय कोण दिसलं नाही समजा असं मी म्हणलं तुम्ही ते सायकला तिथून आपण नेले आणि तुम्ही ठेवले कुठं म्हणलं त्याला वावरात दिसलं नाही म्हणून म्हणलं ते फोनवर नसते सांगतायत ना इथं बसेल बायको मग आहे का फायदा ते द्यायची तिकडे पिन मारून फालतो ते कसं राहुद बसन ते आहे ना बरोबर ठेवायला काही त्याचं काही टेन्शन नाहीचारून दिस सांगू तिकडे काही नाही काही नाही ते आमच आहे घरगुती आहे ते असं कामाचं ते आमच्या ग्रामपंचायतचे काम हे ते काही करायला लागते बाबा असं कुठं नळ काही योजना आहे ते आहे ते हे काही नाही आम्हाला सांगितलं काय हो राहिलं काय होतं ते शेडीच होत ना शेड म्हणलं तुम्ही काहीतरी काय ना ते शेड फेड काही नाही ते सिरियल होय ते सिरियलच गोष्टी सांगितले ते काही नाही ते त्याले लय आवडते म्हणजे पाय दिसते ते सरम साहेब ते त्याचा काही नाही भविष्य काही नाही <laughs> बरोबर आला का नाही म्हणलं अजून बरोबर काढणं एक ताळणं अजून एखादा शिल्लक असो हम्म <laughs> जमले आता मस्त आले दोन्ही फोटो चांगले जायचं जमते आता अरे फोटो सेशन काय चालू आहे म्हणलं मा बुलेटचा काय करू राहिलं का कचरा करता का हा <laughs> फोटो घेटवून ते काय होई काही ते आता बाळभाऊच्या लग्नासाठी सोयरीक साठी हे ड्रेस जमते का म्हणलं म्हणून पायला घालून फोटो काढला तुमच्या बुलेट पैसे बसून काढू का म्हणलं बसून अज ना बा काय तर शिरवू द्या ना ते खालचं स्टँड आणि दिसत ते जंग गेला ते शेनान राहू द्या ना म्हणलं जा ना काळा राहू द्या जा ते काळा ते काय सोंग केलं तर कोणते कपडे आणलं ते आपले काही बी हे नका घालू ते लग्न फगना सुदे घाल जाते ते त्या पुढच्या गावचे इले लोक हाणून देतील कुठून आले म्हणून हे राहू दे काय दे काही काळ नको जाऊ दे काय आपल्याला काय काम एक एक काळा ना बसत तेवढं बरोबर काळा ना जे पाहिजे तर ते हा तेच म्हणलं जसले काही शान मारले काय स्वतःच काहीच नाही गाडी नाही ना काही नाही काही नाही लोकाच्या बुलेटवर बसते आणि फोटो काढते आणि डीपी ठेवते तर कोट कोटगिट करून घातला मार का नाही चांगलं दिसते का हे लॅबोरेटरीला का डॉक्टर सांगून ठेवून तू काही आपला चालला आपला तसाच ते कसं माझ्या जमत नाही ना उंची ना हे जर कोट जर घातला मिळाल तर माझ्या काहीच नाही दिसत ना आणि लहान लहान माय माहिती असन ते पण मी म्हटलं आम्ही तिथले फोटो दिले ते निशान किशान येते दोन्ही गाड्याचे पाटलाच्या गाडीचे सरपंचच्या गाडीचे काय कोणाचा मॅच किंवा झाला म्हणजे ना ते मिळच नाही बसू ना ते कोणतीच मॅच सगळे सारखेच दोन्ही गाड्या सारख्याच त्याचे मग एक रंग एक शिक्का गाड्या एकाच दिवशी दिवायला आणायला टायर एकाच कंपनीच्या आहेत मग आता कसं काय करावं ते सारखंच गडबड क्या तू समज मी नाही आरा एक बहुत ही ज्यादा पेचीदी होती जर टीम टीम दोन गाड्या नाही तर आपल्याला त्यातली वगैरे मॅच नाही करत आपल्याला कोणते निशान फिशान ते आता जर दहा पंधरा बुलेटा गावात असते तर काय कसंच काय केलं असतं ते लोक ते कांशिवनीचा कोण हो आहे म्हणते आमची बैलगाडी गेली म्हणजे ते शोध लावून द्या म्हणते सांगा आता आमचंच आमच आमच्या पायात खेटर नाही म्हणाऱ्या पाय अटकून पाय पोळाची पाय काय होता आता मग काय आता पुढे हम्म मुजरुम खतरनाक बीक आतल्या गाठी काय हो समज मी नाही आरासाला कोण हे कसा करे

नाही तर शांताराम तिघच आहे आता आपल्याला या तिघाच काय ते काम करायचं आहे गेल तो शांतारामच्या इकडे पण ते काही गोळी देऊन नाही राहिला सरपंच आणि हे तर बिलकुल म्हणजे त्याचा विषयच नाही आला अजून लायनं पटलाले काल खोल फिटिंग केली के तर ते बी म्हणते हातच वर गेले त्याने बी पण हाय तिघातलेच कोणतरी एक जण आहेस नाही हे तीन राजे जागे ते चौथाच निघायचा एखादा परगावचा हो आला असं निघाले चालला झाला घेऊन दोन्ही सायकल एवढ्या अंदरच्या फंदरच्या कायले सायकलला का आले कोणी मरा आहे इक का इकडे रस्ते तरी धडायचे आहे का चालले आपली अरे बा हे आपल्याच्या गावातले हे तिघच होय मी सांगतो तुला तिघाच काम काढा तुम्ही याच काहीतरी खोलफिटिंग करा आता कुछ नाही करणार पडेन गा डरट्या आजी जीते आता तुम्ही काय करा जगन बस आता तावरच आता तू काय कर ते तिघायच्या घरी जाय त्याला एक निरोप दे ते लाड्याचे टायगन म्हणा त्याच्या सायकला सापडल्या म्हणा बाबाला दिसल्या म्हणा ते आता आम्ही आणायला चाललो म्हणा अर्ध्या घंट्यानं तर ते त्याची पार्टी देऊ राहिला म्हणा आलोबंडे काढू राहिलेत म्हणा ते झाबरूच्या खोलीत तर मग ते तुम्हाला आमंत्रण आहे म्हणा या म्हणा नाश्ता करायला खुश आहेत म्हणा दोघं बी बस एवढा निरोप पोचला की झालं पुढचं पाहिजे मी काय करा ते त्याने कबूल केलं वा, वा, सायका जर सापडल्या तर सगळ्यांना आलूबोंडे खाऊ घाली असं त्याने कबूल केलं म्हणून कसं निरोप द्यायला आलो ना बरोबर बरोबर तसच तसच तस तुला काय का काय म्हणते पोट तुमच्या इकडे हा पुरे चिन बी नाही ते लस राहिले ते अरे बाबा ऑफिस काय 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 कपडे लगते काय जॅकेट काय लोर करायला जाय ना पाहिलं बा ते काय नाही पावलं जाय म्हणजे मग काय मग फोटो फोटो काढायला ते बुलेट पुशी मुळली त्याला काय सापडते का का मामुली या गुण आपण ती पुरं गाव हँडल मारतो तू हे काय रे चिल्लर गोष्ट सायकल आणि फायकल याच्या बापाला का अभे दहा वर्षी नाही सापडू तिथं आता ते ठेवल्या लाईन आणि बरोबर कुठं ठेवल्या तर चांगल्या ठेवल्या म्हणे काही टेन्शन नाही आपल्याला काही सापडणं नाही द्यायले फोटो काढायला ते नाही कुठं बुलेटचा बुलेटचा काय फोटो काढायला ना नाही हे आलं का बाबा देखता देखत काही गोष्टी नाही कळायला पुन्हा बोला जगन काय होतं बा काय पाहिजे नाही काहीच नाही पाहिजे आम्ही लस का त्याच्या सायकल सापडले ना ते माय बाबा गेलो माय बाबा तर माय बाबा म्हणजे म्हणून आता आम्ही जाणार आहोत एका घंट्यात पण ते कबूल केलं ना लाराण्याची ते ना कि बा आमच्या जर सायकला सापडल्या तर आपण आलो म्हणून खाऊ घालू म्हणून तुम्हाला निरोप दिला घरी आहे हो दोनच घंट्या नाही तुम्ही काय असं आहे झालं दिसल्या तुम्हाला म्हणलं ना लाईने पाठलाच्या भरोसा राहू नका तुम्ही सांग जा तुम्ही लपू लागा मग काय आता तुम्ही बसले ते वावरात ठेवून घरी आणल्या असते पुरल्या असते ते अभिन कशा काय दिसल्या म्हणून कुठं ठेवल्या होत्या लाईने पाठला ना मग अभिन आता हे जाते म्हणते एक घंटेत नि तिथं त्याच्या आंधी पोहोचावं लागेल आपल्याला ते लाईने पाठला फोन लाव तुम्ही बात जा म्हणतो लवकर राहायचं नाही तर ते देवल्या जाईन यायला घेऊन त्यानं पाहिलं असेल काही कुठं दिसले असन त्याला वावरात नाही बोला काय म्हणतो वा, ते वाद ते सायकलला राजा कुठं ठेवल्या म्हणलो तो ते सापडल्या म्हणते ना तिकडे पुरी बॉम्ब झाली तिकडे मग आता राजा मावस फिरणं सुरू झालं ना तिकडे बोंड्याची पार्टी आहे म्हणते सायकलला सापडल्या ना राजा कुठं ठेवल्या तु ना अशा काय जाते मॅ बरोबर ठेवल्यान ते तिथं कोण जाणार आहे हा कोण नाही जात तिथं झालं ना राजा सर झालं तरी काय तुला माहितीच नाही का अरे बा गेले आले हिसा लावला सर झालं ना ते देवलाला दिसल्या म्हणते मग काम कामाले असते ना त्याला दिसल्या म्हणते ना मग तो कुठं ठेवल्या होत्या थे, नेमके ठेवल्या कुठं माघरची इथे उभी आहे ना कांदिवनच मग काय हाय का फायकायुन ते द्यायची तिकडे अरे आता काय राहिलंच काय म्हणलं मोडला ना व्हिडिओ मोडला ना एका आत ते घेऊन या चालले तरी मग आता चालले ते म्हणते एक घंट्याच्या आत त्याच्या आंधी तू जाय तर ठेवल्या कुठं हे तर सांगायचे मुलं कुठा ठेवल्या घालून आता कुठा कोण कोण पाहि झाल करून देवल्यांनी का बैलाले कुठारा टाकलं तर बहुतेक लागले दिसले वाटते नाही का हम्म सांगतो खेळायला ऐकलं एक लगे वा नाही वाटत कामाचं साठी तिच्या ना एक घंट्याच्या अंदर घा बाबा बला टाइम आहे मग एक आत्ता पाहते तुम्ही जाऊन आता आता किरप्या येते नाही का एक घंटे आत जातो ना मी

ज्यादा ही चला गए मुजरिम बहुत खतरनाक है बहुत शातिर समझता है खुद को <laughs> बाबू शेड़ी के हाथ से ना कोई बचा है ना बचेगा <laughs> पुड़े। गाड़ी नाही नहीं दपा केलं की के निघाले है नहीं <laughs> <laughs> बराबर है बराबर है पाटिल साहब की गाड़ी है यानी मुजरिम यही है <laughs> चलो कमान मेरे पीछे आ जाओ कुटारके पास घंटेन काय सापडते रे हो बा हो तुम्हाला आता ठेवायला लपून इच्छा उचला लागन दुसरीकडे लिहून ठेवून द्या लागेल बस म्हणा गो अरे सरपंच साहेब काही नाही म्हणलं सायकल आहे जागेवर आहे बात ठेवतो इकडे तिकडे करतो मी आता ते बरोबर काही टेन्शन घ्यायचं काम नाही आता ठीक आहे ठीक आहे मी म्हणतो पहिले ठेवा लागत होते ना थे ते याचे फ्याचे तर फालतू अजून हुकून जा निघाले असतील ना ते घरून ते लवकर उचलन लवकर कुकडी ठेव बा कुकडी ते कोणत्या सांदोडीत घालून पण लवकरात लवकर तिथून लवकर गायब दिसू नको ना तू दिसून फिसचीन तर सर घोरून जाईन ते लवकर लवकर काय करा ते करण लवकर निघ तिथून काय लोड नका एवढा एवढा लोड घ्या आता उसाद देतो घालून निघतो तिकडे तिकडे अरे बाबा ते फोन ठेवून राजा पहिले ते सीआयटी वाले हो येऊन टपक ती नेम का द्यायचा म जा लवकर चल लवकर फोन ठेवून देव कुठे आल्या मुजरी सामने आल्या सबूत के साथ <laughs> ना रहा बाजा ना रही बासुरी <laughs> <laughs> पसीना पसीना हो गया है नहीं घाम पूछो घाम अरे रुमाल के रुमाल <laughs> चलो हाइड साहब सब माल हमारे हवाले कर दो और चलो दया इनको पकड़ लो जल्दी जल्दी अरेस्ट कर दो तुम्हारा कैसा का अरे एकटाच मार जितनी ये तो बहुत ही जल्दी फूट गया नहीं इसको फटके का भी काम नहीं गिरा नहीं जो भी कोई होंगे सब सामने आ जाएंगे आप <laughs> कौन कौन आहे जल्दी बाटा त्या शांताराम भाऊ आणि ते सरपंच साहेब मी हा एक तिघं जण होतो बा मी ते शांताराम भाऊ आले म्हले म्हणे ते वांगी वांगे चूरू राहिले म्हणे सायकल इकडं दिसले म्हणे म्हणे झाडा खाली तर म्हणे दे म्हण त्याला गच्चू जरासा म्हणून माय दुर्लक्ष केलं पोट्टे जिकडे सुरू देलं त्याले सरपंच साहेब आले तेवढ्यात मग ते म्हणे दे म्हणे धडपून दिवस नको म्हणे चांगले अद्दल घडली पाहिजे म्हणे आय बराबर आहे बराबर आहे वो बैगन चिरा ना अच्छी याच्चे बात नाही लेकिन उससे भी ज्यादा आपने तो हमारा पाच पाच हजार के सायकल चुराया ये भी बराबर नहीं ठीक है दोनों का भी गलत है ठीक है चलो अपने अपने घर को ले सायकल ले चलो